मी अरुण घोडके, शिवचिंतन। शिवकलामध्ये कोकणातील पीक पाहणी करणे आणि महसुलाचे काम शिवरायांनी अन्नुज दत्त याच्याकडे सोपवले होते। इसवी सन 1678 रत्नागिरी तालुक्यातील तर्फ संगमेश्वरमधील देशमुख देशकुलकर्णी मुकादम आणि पाटील यांना एक पत्र लिहून त्यांनी प्रत्येक गावाला भेट देण्याचे आदेश दिले होते। या अधिकाऱ्यांनी गावामध्ये जाऊन नीट पाहणी व चौकशी करून जमिनीची प्रत ठरवावी, कोणती पिके घेतली आहे त्याची नोंद करावी आणि जमीन महसूल निश्चित करावा असे आदेश दिले होते। त्यांनी आपले सविस्तर अहवाल अन्नोज दत्तोला पाठवायचे होते। अन्नोज दत्तोने असे कळवले होते की 3 निरनिळ्या विभागातील म्हणजे डोंगराळ, पाणथळ आणि काळ्या कसदार जमिनीचे 3 गावात स्वतः जाऊन ते पाहणी करणार होते। म्हणून अन्नोज दत्तोचे जमीन महसूल निर्धारण शासकीय अधिकारी आणि वंश परंपरागत वतनदार यांनी केलेल्या पाहण्यावरती आधारित होते। म्हणून त्यांनी निर्धारण केलेले वर्णन ते बरोबर होते। कोकणातील सामान्यतः तांबडी जमीन तिथे आढळते। नापीक जमिनीला वर्कस म्हणतात, समुद्रकाठच्या खऱ्या जमिनीला खरवट म्हणतात। शिवाजी महाराजांच्या काळी कोकणातील जमीन शेतीभोवती केंद्रित झाली होती। कोकणामध्ये एप्रिलच्या अखेरीस पेऱ्यासाठी जमीन तयार केली जात असे आणि भाताची रोपे अधिक मोठ्या क्षेत्रावरती लहान लहान मळ्यात पाऊस जोरात सुरू झाल्यावरती लावली जात असत। कोकणात रत्नागिरी भागात भात नाचणी ही मुख्य पिके असेल। बहुत काय बोलणे, राम कृष्ण हरी।